సమ్రాట్ నేతృత్వం మీ కర్తవ్యం సటీ जास्ती जास्त कशा पद्धतीने याला प्रसिद्धी द्याल यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडाल अशी मी आपल्या सर्व तुम्हाला सांगतो मंदाबाई पवार या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आदिवासी सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य अनुदानित वस्ती ग्रहाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने त्या विविध प्रश्नासाठी मुंबई इगतपुरी ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्चचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाला अखिल भारतीय आदिवासी सेनेनं जाहीर पाठिंबा दिला असून त्याचं नेतृत्वही स्वतः आपणच करणार आहोत. तेव्हा 23 जानेवारीला सकाळी 9 वाजता इगतपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातनं या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे. इगतपुरी शहराच्या माध्यमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या दोन्ही महान राष्ट्रीय पुरुषांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन या पायी मोर्चाची सुरुवात केली जाईल. हा लॉंग मार्च इगतपुरी ते हुतात्मा स्मारक येथे जाऊन अभिवादन करेल त्यानंतर मंत्रालयावरती कूच करेल. या लॉंग मार्चचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवरावजी ठाकरे उपमुख्यमंत्री नामदार अजितराव पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेजी आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना या लॉंग मार्चचं निवेदन दिले जाईल आणि त्यांना या ज्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यास आपण हे पायी लॉंग मार्चमुळे त्यांना भाग पाडणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाणारच इतका निर्धार आम्ही सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मी 2 मिनिटात आपणास विशद करतो की जे कोरोना काळात कर्मचारी यातले निधन झाले असतील त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाचा निधी मिळाला पाहिजे. या अनुदानित ज्या वस्तीगृहातील कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक व्यवहारासाठी स्वतंत्र विभाग असला पाहिजे आणि त्यानंतर यांच्या कामगारांना जो बीपीएल फंड जातो जो सेविंग केलं जातं ते दर वर्षाचं ते 50,000 आसपास त्याची मार्जिंग झाली पाहिजे. अशा प्रकारच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त शासकीय लेवलवरती ज्या कामगारांवर अन्याय होतो तो त्वरित थांबला पाहिजे ही प्रमुख या लॉंग मार्चची मागणी राहणार आहे.